आपलं स्वतःचं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं। तर सध्या मराठी मनोरंजन क्षेत्रातील बरेचसे कलाकार स्वतःचं घर घेताना दिसत आहेत। यामध्ये नुकतंच प्रसाद खांडेकर आणि सई तामनकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं आम्ही घर घेतल्याची बातमी शेअर केली। तर यामध्ये नुकतंच जे मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेतील एका अभिनेत्रीने तिच्या स्वप्नातील घर घेतल्याचं सांगितलं आहे। तर तू चाल पुढं या मालिकेतील अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने नुकतंच घर घेतलं आहे। त्याचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत। तर मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते। ती सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात असते। तर अशातच या मराठमोळ्या अभिनेत्रीचं एक स्वप्न पूर्ण झालं असल्याची खुशखबर तिने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे। धनश्रीने इंस्टाग्रामवरून नुकतंच स्वतःचं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे। नवं घर स्वप्न खरी होतात असं कॅप्शन देत धनश्रीने काही फोटो शेअर केले आहेत। यात पहिल्याच फोटोत धनश्री स्वतः घराची किल्ली घेताना दिसते, तर दुसऱ्या फोटोत ती व तिचा पती किल्ली घेताना दिसतो, तर तिसऱ्या फोटोत धनश्रीचा लेख कबीर घराची किल्ली घेऊन उभा आहे। तर धनश्रीने नवं घर खरेदी केल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केल्या। धनश्रीने मुंबईमध्ये हे घर खरेदी केले, तिचे स्वतःचं पुण्यामध्ये घर आहेच, परंतु चित्रीकरणासाठी धनश्री नेहमीच पुणे ते मुंबई असा प्रवास करते। धनश्रीचा लेख लहान असल्याने ती पुण्यात त्याला भेटायला जात असते। आता मात्र धनश्रीने हा लांबचा प्रवास कमी करण्यासाठी स्वतःचं मुंबईत घर खरेदी केलं आहे। धनश्रीच्या या नव्या घराच्या पोस्टवर अनेक चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट करत त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहे। तर आपल्या चॅनलकडून सुद्धा धनश्रीला नवीन घर खरेदी केल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी द फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।